त्यामुळे निदान तुझ्यामुळे तरी घरात आणखीन काही प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला नाही पाहिजे, हो की नाही? सई, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, कळतंय का तुला? पटतंय का? सई, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. सई, सई, मी बोलतीये तुझ्याशी काहीतरी. आई, तुम्ही ते ठेवा आधी. तुम्ही काय काम करण्याची गरज आहे तुम्हाला? तुम्ही, तुमची तब्येत खराब आहे ना आई? मग अग काय झालंय माझ्या तब्येतीला? ठणठणीत आहे मी. अहो, पण रामू काकांनी आत्ताच फोन करून सांगितलं की तुम्ही आजारी आहात म्हणून. काही नाही ग, मीच त्याला सांगितलं होतं फोन करायला. माझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी ड्रायव्हर काकांच्या फोनवर फोन केला. काय झालं तुम्हाला? मला तुम्ही सांगा आधी. काही झालेलं नाही. तुम्हाला घरी लवकर बोलवून मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज काय सांग पटकन. हे बघ. वाव, खीर मस्त वास येतोय. मी स्वतः केलीये, तुला आवडते ना म्हणून. आणि तुम्ही दोघींनी ती गरमागरम खावी म्हणून तुम्हाला दोघींना लवकर बोलावलं. पण तुम्हाला सकाळी काहीच सांगितलं नाही की तुझी फेवरेट खीर बनवणारच म्हणून. मुद्दामच नाही सांगितलं. मग त्यात सरप्राईज काय राहिलं असतं? आणि काय ग, तुम्ही मला सरप्राईज करता तेव्हा मग मी ठरवलं आपण पण तुम्हा दोघींना सरप्राईज करायचं. आणि म्हणून रामूला सांगितलं की फोन करून लवकर बोलावून घे. पण समजा जास्त काही प्रश्न विचारले तर सांग. आजीला जरा बरं नाहीये म्हणून त्या रामूंनी मला भयंकर आजारी पाडून टाकलं. केवढे घाबरले. अग बरं झालं ना, म्हणून लवकर तरी आलीस. काय सारा, कसं आहे सरप्राईज? मस्त आहे सरप्राईज. पण आजी मामा खूपच घाबरली होती. आई प्लीज, पुन्हा अशी गंमत करू नका. अग तुमची तब्येत खराब आहे असं कळलं तेव्हा जीवात जीव नाही राहिला माझ्या. बरं बाई, पुन्हा अशी मस्करी नाही करणार. काय एवढं टेन्शन घेतेस? या घरातल्या कोणालाही काहीही झालेलं मला नाही सहन होणार. कुणालाही काहीही होत नाहीये, कळलं? अग पण तुमच्या दोघींसाठी एवढी खीर केली आहे, तुम्हाला लवकर बोलावून घेतलंय, मग ती खाणार कोण? बस 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 येते. खाऊन बघायची खीर. पण खाणार आणि तू पण खाणार. बघा आजी मस्त झाली आहे खीर. रोज कर. करीन ना. खीर खाऊन तुझी मम्मा जर हसणार असेल तर रोज खीर करीन. मम्मा हसणार. बघितलं, हसल्यावर माझी सून किती छान दिसते. मम्मा कोणाची? बर बाई तुझी. सर बाय, मी ओळख करून देतो, हे माझे वडील. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय पद्मनाभकडून. अरे बापरे, नाही म्हणजे चांगलं का वाईट? चांगलंच. सर मी माझ्या फॅमिली मेंबर्सची ओळख करून देतो. आई आसावरी. तर ही माझी आई. नमस्कार. नमस्कार. आणि ही वहिनी आसावरी. सर तुम्ही असं अचानक येणं केलं? एक मिनिट एक मिनिट, हे आधी सर म्हणणं बंद कर बरं. फक्त पार्थ म्हण रे. माझ्या मित्राला एवढं लागलेलं असताना मी त्याला बघायला घरी येणार नाही, हे कसं शक्य आहे? हो की नाही बाबा? हो अगदी अगदी बरोबर आहे.
सर तुम्ही चहा कॉफी काय घेणार? नाही नाही काही नको खरंच नो फॉर्मॅलिटीज प्लीज. अहो नाही आहे असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय तर काहीतरी घ्या ना. ए सौदमिनी चहा घेऊन ये. हो आणत्या. सर मी कंपनीत जाऊन आलो, पोलिसांनी बोलवलं होतं ना चौकशीसाठी, तेव्हा तुम्ही आला नव्हतात. अरे हो माझी दुसरी एक मीटिंग होती त्यामुळं यायला जमलं नाही. सर काही कारण कळलं, आग कशी लागली का लागली वगैरे? पोलीस तपास करतायत, त्यांचं म्हणणं असं आहे की आग मुद्दाम कुणीतरी लावलेली. सर खरं सांगायचं तर मलाही तेच वाटतंय आणि माझा संशय राणेवरती आहे. बघू जर दोषी ठरले आढळले तर त्यांच्यावर नक्की कारवाई. हा सर ही माझी पुतणी सई, इथे गरवारे कॉलेजमध्ये शिकते. काका चहा. सर चहा. कुठल्या इयरला आहेस तू? फायनल इयरला. अच्छा स्टडी भरपूर असणार आहे यावर्षी. हो गुड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. वा जकास छान झालं ना. माफ करा बाबा पण आमच्या कंपनीची अतिशय महत्वाची कागदपत्र वाचवताना पद्मनाभला थोडीशी दुखापत झाली पण आम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ. नाही त्यात माफी कसली मागताय तुम्ही माझी? अहो ते त्याचं कामच होतं आणि कामाच्या बाबतीत पद्मनाभ एकदम प्रामाणिक आहे. हो ते तर बघतोच आहे मी. हा कोणी कामात हलगर्जीपणा केलेला त्याला बिलकुल आवडत नाही त्यामुळे काही जण त्याच्यावरती नाराज असतात पण तेवढं जरा तुम्ही सांभाळून घ्या. हो काळजी करू नका. बर पद्मनाभ मी निघतो आता आणि तू काळजी घे, काही दिवस आला नाहीस तरी चालेल. काम नाही केलं तर मला करमणारच नाही. आय मीन मी लवकरात लवकर जमेल तसं येईन सर. ओके ॲज यू विश. बर बाबा मी निघू. आत्ताच फोन आला होता, आईची तब्येत जरा बिघडली आहे, मला लगेच निघावं लागेल. बरं येत जा परत. हो नक्की. नमस्कार. नमस्कार. फार दादा फार दादा थँक्स. हा थँक्स कशा बोलते? नाही म्हणजे घरी येऊन तुम्ही घरच्यांसमोर मला ओळख दाखवली नाही म्हणून. म्हणजे त्याचं काय आहे ना, माझ्याबद्दल आणि सूरजबद्दल मी घरी अजून काहीच सांगितलं नाही आहे आणि सगळ्यांना कळलं तर माहीत नाही घरी काय रामायण घडेल म्हणून थँक्स म्हटलं. कसं आहे ना सई, प्रेम आम्ही सुद्धा केलेलं आहे त्यामुळे प्रेमात हे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना ते मला चांगले माहिती आहेत आणि आमच्या दोघांचा तुमच्या लग्नाला अजिबातच विरोध नाही, म्हणजे आक्षेप घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण तुझ्या घरच्यांच्या कानावर ह्या गोष्टी लवकरात लवकर घाल, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नाही. ठीक आहे दादा? बरोबर आहे तुमचं पण मला खूप भीती वाटते. म्हणजे तसं एक दोन वेळा मी सांगायचा प्रयत्नही केला होता पण नाही जमलं. काळजी करू नकोस, पुन्हा प्रयत्न कर. होय बेस्ट ऑफ थँक्स. चल निघू मी. बाय. नमस्कार अनंतराव. अरे नमस्कार. नमस्कार गुरुजी. या या या
काय बऱ्याच दिवसांनी येणं किरत तसा सौदामिनी पाणी घे का गुरुजी आले. नमस्कार. काय अनंतराव, तुम्हाला माहितीये मी लग्न जमवण्याचे काम करतो. एक स्थळ आलंय आपल्याकडे, मुलगा अमेरिकेला शिकलेला आहे, तिथं त्याचा बिझनेस आहे, घराणं चांगलं आहे आणि मुलगा दिसायलाही छान आहे. त्या मुलाचे बाबा मला भेटले होते, ते आपल्या मुलासाठी मुलगी शोधतायत. त्यांनी माहिती दिली आणि मला आपली सहीच आठवली. सही? हो, मागच्या वर्षी सही बद्दल बोलणं झालं होतं. तुम्ही म्हणाले होते की यावर्षी विचार नाही. म्हटलं यावर्षी तरी विचार असेल म्हणून स्थळ सुचवावं. हा बघा, छान आहे मुलगा. पण ते अजून शिकते. हरकत नाही, मुलगा बघून तर घ्या आणि दोघं एकमेकांना पसंत पडले तर साखरपुडा करूया आणि तिचं शिक्षण झालं की लग्न करून देऊ. नाही हे सगळं बरोबर आहे, पण मला या विषयावरती माझ्या सुनेशी आणखीन सहीशी बोलायला पाहिजे. विशेषतः हा निर्णय असावरी तू घ्यायचास. बाबा अहो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते मान्य आहे मला. तसंही सईचं शिक्षण तर संपत आलंय, वय पण लग्नासाठी योग्य आहे आणि लग्न हे नेहमी योग्य वयात व्हायला हवं नाही का? ठीक आहे, आपण सईशीच बोलू. सई, अगं गुरुजी आले तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन. हा बघ त्या मुलाचा फोटो बघ, आवडतंय का तुला? मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. कमालच झाली या मुलीची, ही काय बोलण्याची पद्धत झाली. ठीक आहे गुरुजी, आम्ही तुम्हाला नंतर कळवतो. मी बघते. सारा आधी डिव्हायजर्स ऑफ सिक्स कार्ड आणि मग एट कार्ड. बाळा, मी डिव्हायजर्स ऑफ सिक्सच काढते ना पहिले. सारा, तू माझं कधीतरी ऐकत जा ग, नेहमी मीच तुझं ऐकायचं असतं का? आजकाल तू माझं काय ऐकतेस? काहीच ऐकत नाहीस. आता मी काय नाही ऐकलं तुझं? मी किती दिवसापासून सांगते लग्न कर लग्न कर. केलंस तू लग्न? कधी करणारस तू लग्न? अगं करेन मी लग्न. मग कर ना लवकर, मला बघायचंय तुमचं लग्न. अगं मी तर एकदम तयार आहे, पण तुझे पप्पा ऐकतील तर ना? ते तयार आहेत, मला माहिती आहे. हो ना गाजी? हो ना. बघ मम्मा, आता कधी करतेस लग्न? अगं सारा, मला सुद्धा तुझ्या इतकीच घाई झाली आहे तुझ्या पप्पाच्या लग्नाची, पण गुरुजीने काही दिवस थांबायला सांगितलंय. पण का? काही दिवस का थांबायचं? अगं काही दिवस लग्नाचा मुहूर्त नाहीये. पण लग्नाला मुहूर्त कसा लागतो? लग्न म्हणजे चांगली गोष्ट की नाही? मग लग्न करण्यासाठी चांगला मुहूर्त बघायचा आणि मग लग्न करायचं. आणि आता ना काही दिवस तुझ्या पप्पाला शुभ नाहीये म्हणून गुरुजी म्हणाले की थांबा थोडा वेळ, त्याने मुहूर्त काढून दिला ना की आपण लग्न करूया. आजी गुरुजींना लवकर मुहूर्त काढा सांग, माझ्याकडे फार वेळ नाहीये.
सारा असं बोलून हे बाळ एक आयडिया आहे आमच्या लग्नाच्या आधी ना तुझे सूरज काकाचं लग्न करूया असंही काय आहे ना त्याचं काय घरात पाय टिकत नाही किमान बायकोच्या नादाने तरी पाय टिकेल खरे इकडे ये मला एवढ्यात लग्न नाही करायचंय किती वेळा सांगू तुम्हाला तुम्ही का स्थळ बघताय माझ्यासाठी अग आम्ही स्थळ बघत नाहीये गुरुजी स्वतः स्थळ घेऊन आले अग पण फोटो तरी का घेतला तुम्ही त्यांच्याकडून मी एकदा सांगितलंय ना मला लग्न नाही करायचंय मी जड झाली आहे का तुम्हाला तसं असेल ना तर बोला अग असं का बोलतेस तू आम्ही काही स्थळ शोधायला नव्हतो गेलो गुरुजींनी आणलेलं स्थळ ह्यांना पसंत पडलं म्हणून ते बोलले तुला आणि तुला विचारल्याशिवाय आम्ही काही करू का ते मला काय माहीत आई काय म्हणाली ते ऐकलंस ना तू अगं तिला तुझी काळजी वाटते म्हणून ती असं बोलते आणि कुठल्याही आई वडिलांना असंच वाटतं मुलगी वयात आली की तिचं लग्न करून द्यावं आणि जबाबदारीतून मुक्त व्हावं असंच वाटतं अगं पण मी नाही म्हटलंय तर तुम्ही का घाई करताय अगं आम्ही काय तुला लगेच बोलल्यावर उभं राहायला नाही सांगते तू फक्त मुलगा बघ आणि पसंत पडला तर आपण पुढची बोलणी करूया आणि तुझं शिक्षण पूर्ण झालं ना की मग लग्नाचं बघू पण तोपर्यंत चांगलं स्थळ हातून जाऊ नये म्हणून सगळे बोलतायत मोठी आई प्लीज मला सध्या हा सगळा विचार नाही करायचाय आणि तू सगळ्यांना सांग आजपासून हा विषय बंद नाहीतर काय करशील ग सई तुला कळत आहे तू कोणाशी बोलते असते आई प्लीज या विषयावर मला आणखीन चर्चा नकोय अगं तुझ्या भल्यासाठी सांगतोय आम्ही हे सगळं मग सरळ सांग ना तुम्हाला नकोशी झाली आहे मी जे बाबा इथे असते ना तर त्यांनी कुठे जाऊ दिलं नसतं मला सई असं तू शांत राह आपण नंतर बोलूया सई जा तुझा अभ्यास कर सर आई ही दर वेळेला मला लागेल असं का बोलते हो